नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर। विद्यार्थी मित्रांनो, आज संयुक्त गट ब पूर्व परीक्षा पार पडली आणि ज्या ज्या कार्यकर्त्यांनी पेपर दिला असेल त्यांना माहिती आहे की पेपर करंट अफेअर हा आपल्या अगदीच आवाक्याबाहेरचं होतं, म्हणजे नॉर्मली जे आपण वाचत नाही ते मी याआधीही पण सांगितलेलं आहे। टेस्ट सिरीजचं डिस्कशन असू दे नाहीतर ऑफलाईनच्या ऑनलाईनचे जे लेक्चर असेल त्यामध्ये सांगितलं होतं की आयोगाचा करंटचा ट्रेंड हा फार बदलत आहे, कारण की आयोगानं आत्ता काय केलं आहे की आयोग यावेळी करंटमध्ये टेक्नॉलॉजी नावाचा पोर्शन आहे त्यावर जास्त लक्ष देतं। हे गेल्या ज्या मेन्सचा पायंडा घातला आहे ज्या मेन्सने तिथूनच आपल्याला लक्ष देतं आहे। सो तुम्हाला या पेपरवरून काही पॉझिटिव्ह गोष्टी कळायला पाहिजे। सो तुम्ही प्रिपरेशन करत असताना तुम्हाला चार पाच गोष्टी कळायला पाहिजे। त्या गोष्टी म्हणजे एक की आयोग आता तो ट्रेडिशनल पॅटर्न राबवत नाही जो तुम्ही आधी करत होते। आज जर तुम्ही इकॉनॉमीचे क्वेश्चन जर बघितले असतील सो इकॉनॉमीच्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला एक लक्षात आलं असेल की आयोग प्रॉपरली मेन्सचा पॅटर्न फॉलो करतोय। दुसरं, जर आज तुम्ही क्वेश्चन सॉल्व केले असतील ठीक आहे इतिहासावर, सो तुम्हाला एक लक्षात आलं की इतिहास हा भारताच्या इतिहासावर जरा जास्त लक्ष दिल्या झालं आहे। सो भारताचा इतिहास, सो ह्या सगळ्या गोष्टीवर व्यवस्थित लक्षात ठेवा। ही तुमच्यासाठी एक वॉर्निंग बेल आहे आयोगाद्वारे की जे तुम्हाला नेहमी सांगतंय, तुमच्या दारावर टकटक करतंय, सांगतंय की बाबा लक्ष द्या, आम्ही आता स्वतःला थोडंसं चेंज करतोय, तुम्ही पण त्या पद्धतीने चेंज केलं पाहिजे आणि ही सर्वात महत्त्वाची गरज आहे। म्हणून आता जर तुम्ही ट्रेडिशनली तोच तो पॅटर्न जर करत असाल, तोच तो अभ्यास जुन्या पद्धतीचा राबवत असाल, सो तुमच्यासाठी एक धोकादायक गोष्ट असू शकते। मी तुम्हाला आत्ताच वॉर्न करतोय। आजच्या पेपरमध्ये बऱ्याचशा गोष्टी निदर्शनास आल्या। त्या पहिल्या गोष्टी म्हणजे काय की आयोग आता स्वतःला चेंज करतोय। मागच्या राज्यसेवेनं सांगितलं की आम्ही UPSCला फॉलो करतोय आणि या पद्धती या पेपरनं सांगितलं की आम्ही राज्यसेवेचा जुना पॅटर्न फॉलो करतोय। म्हणजे आता राज्यसेवा UPSCप्रमाणे बनली आणि तुमची ही कंबाईन जी आहे यातले दोन तीन सेगमेंट हे राज्यसेवेप्रमाणे बनलेले आहेत, ह्या गोष्टी तुम्हाला कळतील। सो तुम्हाला त्यावर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे आणि पुढचे जे पेपर आहेत त्यासाठी व्यवस्थित तुम्हाला काळजी घ्यायची आहे ठीक आहे। त्याच गोष्टीला आम्ही केंद्रस्थानी ठेवून तुमच्यासाठी एक बॅच लॉन्च केली आहे, ती म्हणजे फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच। बऱ्याचशा मुलांच्या आग्रहित हे असतात, कमेंट असतात की सर आम्हाला विदर्भ आयएएसचे जे कोर्सेस आहेत ते कमी पैशात उपलब्ध करून द्या ठीक आहे। आपले कोर्सेस तिथे ऑलरेडी आहेतच, तुम्हाला ज्या ज्या गोष्टीसाठी पाहिजे असतील ते वाजवी दरामध्ये। मात्र आपण एक सर्वात पहिले फास्ट ट्रॅक बॅच तुमच्यासाठी तयार करतोय की जेणेकरून तुमचा आत्तापर्यंत जो अभ्यास झाला आहे तर गट क च्या ठीक आहे गट क जी आता जाहिरात तुमची आहे त्यामध्ये तुम्हाला त्या अडचणी यायला नको, कारण की गट क मध्ये आता इतरही पदं इन्क्लूड झाले आहेत। सो ही संधी तुमच्यामधून जाऊ नये, तुमच्याकडून जाऊ नये। म्हणून आपण काय केलं एक फास्ट ट्रॅक बॅच केली आहे। ही बॅच आपण आपल्या ॲपवर ठीक आहे विदर्भ आयएएस अकॅडमीचं जे ॲप आहे प्ले स्टोअरवर तुम्हाला मिळून जाईल, त्या ॲपमध्ये आपला हा कोर्स तुम्हाला काय असेल जॉईन दिलेला असेल तिथे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा जो व्हिडिओ आहे याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या कोर्सची लिंक मिळून जाईल। हा एक नाममात्र कोर्स असेल ज्यामध्ये आपण तुम्हाला काय करतोय 1999 सर्व विषयाची फास्ट ट्रॅक रिव्हिजन तुमच्याकडून घेतोय आणि यामध्ये जी आपली टीम असेल ज्यामध्ये महाराष्ट्राचा इतिहास तुमचे आवडते सागर सर आणि मी स्वतः घेणार आहे, त्यानंतर अर्थशास्त्र सागर सर आणि मी, विज्ञान हा विषय सागर सर आणि काजल मॅडम, त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल तो मी स्वतः घेणार आहे, राज्यव्यवस्था मी स्वतः घेणार आहे आणि चालू घडामोडी हा तुमच्यासाठी फुल GS पॅकेज आपण केवळ 1999 रुपयात तुमच्यासाठी काय अवेलेबल करून दिला आहे। सो ग्रुप सीची ही संधी न वगळता लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला 1 महिन्याच्या आत फुल लेंथ कोर्स काय केला जाईल रिवाईज केला जाईल। सो बघा आता आपण आपल्या मेन मोटोकडे येतोय, तो म्हणजे काय की आपला आजचा पेपर। पहिल्या पेपरबद्दल काही तुम्हाला सांगतो निरीक्षण। पहिलं निरीक्षण म्हणजे आयोगानं स्वतःची लेवल बदलवली। आयोगाने स्वतःची लेवल तर बदलवलीच, आयोगाने पेजची क्वालिटी पण चेंज केली आणि आयोगाने फॉन्ट पण चेंज केला आणि स्वतःचे प्रश्नांची क्वालिटी पण त्या दर्जा लेवलला नेली। प्रश्न फारसे कठीण नव्हते, काही विषयात प्रश्न ट्रेडिशनल होते सोपे होते, जसा की अर्थव्यवस्था। मी नेहमी सांगतोय की अर्थव्यवस्थेवर नॉर्मली राज्यव्यवस्थेवर नॉर्मली 10 प्रश्न आता आयोग सेट करतोय
आणि 10 प्रश्नापैकी 75वर 3 प्रश्न असतात आणि 75वर एकदम सोपे सोपे प्रश्न ज्यांनी माझे YouTube लेक्चर केले आहेत स्टील त्यांना माहिती आहे की हे एकदम चिल्लर प्रश्न होते मी माझ्या भाषेत त्याला चिल्लर प्रश्न म्हणतो जे कोणालाही सॉल्व करता येतात काही प्रश्न थोडेसे दर्जा लेवल होते ते बघूयाच ठीक आहे आणि मी तुम्हाला रेफरन्स देईल कुठून कुठून हे प्रश्न आलेले आहेत म्हणजे मी घेतलेल्या बॅचमध्ये त्याचा संदर्भ आढळतो की नाही ओके चला बघा लक्ष द्या सर्वात पहिले क्वेश्चन नंबर हा मॅटर करत नाही आपल्यासाठी प्रश्न वाचूया भारतीय संसद आणि राज्य विधिमंडळाच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणुका कोण आयोजित करतं मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बाबा बघा स्थानिक स्वराज्य संस्था असतील तर त्यामध्ये निवडणुका घेण्याचा अधिकार आहे राज्य आयोगाला त्याच्यामुळे राज्य निवडणूक आयोग इथं नसेल राष्ट्रपती आणि राज्यपाल हे निवडणुका घेण्यासाठी नसतात आणि अतिशय चिल्लर उत्तर काय भारताचा निर्वाचन आयोग म्हणजे इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे त्याचं उत्तर असेल कारण की हा आयोग 6 निवडणुका घेते राष्ट्रपती उपराष्ट्रपती त्यानंतर लोकसभा राज्यसभा विधानसभा विधान परिषदी या 6 निवडणुका घेण्यासाठी भारतीय निर्वाचन आयोग आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व निवडणुका घेण्यासाठी म्हणजेच तुमची ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपंचायत नगर परिषद महानगरपालिका आणि औद्योगिक नगरी प्राधिकरण याच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोगाचं आपलं लेक्चर आहे त्यामध्ये ह्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगितल्या होत्या आपल्या त्या लेक्चरमधून हा प्रश्न आलेला आहे किंवा PYQ मधून हा प्रश्न आलेला तुम्हाला दिसतोय त्यानंतर त्यामध्ये याचं उत्तर काय असेल राज्य निर्वाचन आयोग हा प्रश्न नेहमी विचारला जातो राज्याचा महाधिवक्ता राज्याचा महाधिवक्ता महान्यायवाद्यावर प्रश्न सेट झाला नाही असं कधीच झालं नाही ॲज युज्युअल हा क्वेश्चन आला होता आणि राज्याला प्रत्येक राज्याला एक महाधिवक्ता असेल असे कोणत्या कलमामध्ये म्हटले असेल तर 65 मध्ये आयोग दरवर्षी याच्यावर फिरून फिरून तेच प्रश्न विचारत असतं की कधी त्याच्या कर्तव्याबद्दल विचारतं कधी त्याच्या अधिकाराबद्दल अधिकाराबद्दल विचारतं किंवा घटनात्मक स्थानाबद्दल यावेळी डायरेक्ट कलम विचारलं कलम 165 त्यानंतर हा पण तुमचा PYQ आहे आणि मी डिस्कशनमध्ये नेहमी बोलत असतो की आयोग टोटल PYQ फॉलो करतोय सो तुम्ही त्याला कॉपी करणं महत्त्वाचं ठरेल बघा भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात मुख्यमंत्र्यांची कर्तव्य स्पष्ट केली आहे आणि कलम आहे 167 167 अन्वये राज्यपालाप्रती तुमचा जो CM असतो त्याची काही कर्तव्य नमूद असतात ती कर्तव्य म्हणजे राज्यपाल वेळोवेळी जी माहिती मागवेल ती प्रोव्हाइड करणे दुसरं की अशी बाब मंत्र्याने स्वतः निर्णय घेतला आहे मात्र ते राज्य विधिमंडळाच्या समोर राज्य मंत्रिमंडळासमोर मांडलेला न मांडलेला मुद्दा हा यावर जे असेल ते राष्ट्रपती राज्यपालाच्या निदर्शनास आणू देणे आणि त्याच्यावर विचार विनिमय करणे आणि तिसरं म्हणजे काय की राज्य कॅबिनेट जो निर्णय घेईल किंवा राज्य मंत्रिमंडळ जो निर्णय घेईल तो निर्णय कोणाला सांगणे राज्यपालाला म्हणजेच इथे तुम्हाला राज्यपाल आणि CM याचे 3 संयुक्त कलम दिसतात त्यातलं कर्तव्याचं कलम म्हणजे 167 होय त्यानंतरचा प्रश्न हा प्रश्न जरा नेक्स्ट लेवलचा होता पण मात्र हे सगळे विषय आपण पंचायतच्या बॅचमध्ये ऑलरेडी कव्हर केले आहेत ठीक आहे सो बघा की भूमी सुधार कायदा लागू करणे म्हणजे काय विचारलंय की 73वी जी घटना दुरुस्ती झाली त्या अन्वये ग्रामपंचायतींना कोणकोणत्या नवीन जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत तुम्हाला माहित असेल की 243G कलम आहे ज्यामध्ये ग्रामपंचायतीवर टाकण्यात आलेले अधिकार कर्तव्य आणि जबाबदाऱ्या सांगितल्या आहे आणि त्या अनुषंगाने आपण संविधानात 11वा परिशिष्ट निर्माण केलं आणि 11व्या परिशिष्टात जे 29 विषय आहेत त्या 29 विषयापैकी काही विषयावर हा प्रश्नच फॉर्म झालेला म्हणजे आयोग आता या लेवलला गेलंय की आयोग तुम्हाला सूच्यांमधले पण विचारायला सुरुवात केली मग सर ह्या सूच्या नाहीत ह्या सूच्याच आहेत मात्र त्या 11व्या आणि 12व्या परिशिष्टात दिले आहे 11व्या परिशिष्टात ग्रामीण पंचायत राजच्या संदर्भात सो बघा की भूसुधार कायदा लागू करणे माझ्या मते हा प्रश्न कॅन्सल व्हायला हवा मात्र आयोग इथे काय उत्तर देतं ते बघणं महत्त्वाचं असेल पहिल्या कीत काय उत्तर येईल हे मी तुम्हाला आता सांगतोय की भूसुधार कायदा लागू करणे मात्र भूसुधार हा विषय 11व्या परिशिष्टात 1 नंबरवर आहे कृषी विस्तारासह आणि जर जमीन सुधारणा आहे सो ह्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे माझ्या मते हे उत्तर असायला हवं होतं मात्र असं ऑप्शन आपल्याकडे नसल्यामुळे आपण त्याला लागू करणे या गोष्टीवरून हे विधान चुकीचं म्हणतोय दुसरं वनोद्योग लघु व कुटीर उद्योगाचा विकास करणे
याच्यात 11व्या परिशिष्टात एंट्री क्रमांक 678 आहे, यामध्ये वनोद्योग आणि कुटीर उद्योगाचा विकास करणे हे आहे. सो त्याच्यामुळे तुम्हाला बी उत्तर हवं. सो इथे फक्त बी आहे, त्याच्यानंतर इथे फक्त डी, त्यामुळे हे नसेल, इथं डी आहे हे नसेल. सो दोन पैकी आता तुम्हाला एक बेस्ट वन निवडायचं आहे. नंतर तांत्रिक व व्यावसायिक शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देणे आणि एक्झॅक्टली विषय क्रमांक 18 नोंद क्रमांक 18 याच्याबद्दल बोलते. सो त्याच्यामुळे तुम्हाला सी पाहिजे. ओके, आणि बी आणि सी हे याचं उत्तर असेल पहिल्या की मध्ये. मात्र जर याच्यावर आक्षेप नोंदवल्या गेले सो आयोग हा प्रश्न कॅन्सल करू शकतो, मात्र कॅन्सलच करेल असे नाही. कारण की भू सुधार हा विषय फक्त एवढं दिला आहे, कायदा लागू करणे हे नाही. सो त्याच्यामुळे आयोग बी आणि सी हे उत्तर देईल. हे पंचायत राजच्या बॅचमध्ये मी सर्वता तुम्हाला काय केलं आहे, अवेलेबल करून दिलेलं होतं. ठीक आहे, चला. म्हणजे आपले जे कार्यकर्ते आहेत ऑफलाईन आणि ऑनलाईनचे, त्यांना हा प्रश्न फारसा जड गेला नसेल. मी यावरही डिस्कशन केलेलं आहे की ग्रामसभा जे ग्रामपंचायतचं लेक्चर आहे माझं, ग्रामपंचायत फुल रिव्हिजन, त्यामध्ये ह्या गोष्टी आपण बघितल्या आहेत. ग्रामसभेच्या रचनेतील अचूक वाक्यांचा समूह बनवा, म्हणजेच काय विचारलं ना, करेक्ट विचारलं. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची मिळून ग्रामसभा बनते आणि हे विधान आयोगानं आजपर्यंत 4 वेळा बरोबर दिलं आहे, त्याच्यामुळे हे विधान बरोबरच असेल. ठीक आहे, आणि जर तरी तुम्हाला वाटत असेल की सर हे चुकीचं आहे, सो आयोग आपण जुना संदर्भ देऊ शकतो. गावात जेवढे प्रौढ नागरिक आहेत, प्रौढ मतदार नागरिक, त्यांच्या म्हणून ग्रामसभा बनते, अगदी बरोबर. दुसरं, 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद बनतो, अगदी बरोबर. गावात जे मतदार आहे, ज्याचं मतदार यादीत नाव आहे, तो ग्रामसभेचा सदस्य असतो. मग मला सांगा, जर तुम्ही ॲटोमॅटिक जर ग्रामसभेचे सदस्य बनत असाल तर निवडणूक होत असेल का रे? नाही. त्याच्यामुळे हे विधान सी चुकीचं असेल. आणि ग्रामपंचायतीचे सर्व मतदार ग्रामसभेचे सभासद बनतात, अगदी बरोबर. सो त्यानं काय विचारलं, त्यानं एकाच प्रश्नाला विश्लेषण करून एकच विधान 3 वेळा विचारलं. सो त्याच्यामुळे आपलं उत्तर असायला हवं ए, बी आणि डी. सो उत्तर क्रमांक काय असेल, हे 3 बरोबर असेल. कारण की निवडणूक असा प्रकार ग्रामसभेसाठी नसतो, ग्रामपंचायतीसाठी निवडणूक असते, ग्रामसभेसाठी नाही. गावातल्या लोकांची ती सभा असते, त्याच्यासाठी कशाला निवडणूक घ्यायची? त्याच्यामुळे याचं उत्तर असेल ए, बी आणि डी. सो थोडासा क्लिष्ट याच्याआधी असाच प्रश्न विचारून गेलाय, पण थोडस तुम्हाला काय कन्सेप्च्युअल बेसवर नेलं हे विधान हा प्रश्न. ठीक आहे, चला. प्रश्न क्रमांक, राज्यपाल पदाच्या बाबतीत कथने ओळखा. ठीक आहे, पहिलं, राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत काम करेल, अगदी बरोबर. दुसरं, राज्यपाल स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात, अगदी बरोबर. कोणताही व्यक्ती भारतीय व्यवस्थेत राजीनामा देऊ शकतो, त्याच्यामुळे बी पण बरोबर. तिसरं, राज्यपालाची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्षासाठी असते, अगदी बरोबर. घटनेतच सांगितलं आहे की राष्ट्रपतीची मर्जी धारण असेपर्यंत तो पदावर कार्यरत राहील, मात्र सर्वसाधारणपणे त्याचा कार्यकाल 5 वर्षासाठी असेल. सो आता ए बी सी आपल्याला बरोबर आहे, आणि फक्त ए बी सी. आणि चौथं बघा, दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावर राहतात. सो हे विधान तुम्हाला बरोबर मानावे लागेल, कारण की जोपर्यंत तुमचा उत्तराधिकारी येत नाही तोपर्यंत तो व्यक्ती त्या पदावर काम करू शकत असतो, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, सो त्याच्यामुळे आयोगाचं उत्तर सर्व विधाने बरोबर आहे असंच उत्तर देईल. ठीक आहे, चला पुढे जाऊया. नंतर तुमच्यासाठी क्वेश्चन येतोय, तो म्हणजे पंचायत राजच्या संदर्भात समित्या. एकदम चिल्लर प्रश्न आहे, तुम्हाला माहिती आहे अशोक मेहता समिती आहे, थंगन समिती आहे, एल एम सिंघवी समिती आहे, राजमन्नार आहे का? नाही. राजमन्नार समिती ही काय आहे, केंद्र राज्य संबंधाच्या संदर्भात आहे. त्याच्यामुळे उत्तर काय असेल, उत्तर क्रमांक 2 ही त्याचं उत्तर असेल. ठीक आहे, सो मी नेहमी सांगत असतो की तुम्हाला फक्त समित्यांचा क्रम विचारेल, नाही तर समित्यांबद्दल इतर मुद्दे विचारेल. कधीच इन डिटेल आयोग जात नाही समित्यांबद्दल. ठीक आहे, प्रीमचा हा पॅटर्न असतो. त्यानंतर हा प्रश्न इथे अध्यक्षावर प्रश्न विचारून झाला, आता सदस्य विचारलं की राज्य घटनेची मसुदा समिती ज्याचे अध्यक्ष होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आणि या समितीत बाबासाहेबांच्या समवेत 7 लोक होते. ओके, आणि त्या 6 म्हणजे बाबासाहेब धरून 7 लोक, सदस्य 6 होते, त्यामध्ये एक व्यक्ती होते, ते म्हणजे अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. सो त्याच्यामुळे उत्तर असेल अल्लादी कृष्णस्वामी अय्यर. सो घटना निर्मितीवर एखादा प्रश्न असतोच, यासाठी महत्वाचं असतं की तुम्हाला ते अनालिसिस करता आलं पाहिजे. हा प्रश्न बघा,
की भारतीय सॉरी राज्य लोकसेवा आयोगाबद्दल विधान कोणतं बरोबर नाही तसं विचारलं, कोणतं बरोबर नाही, ठीक आहे? पहिलं विधान बघा, भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 ते 323 मध्ये तरतूद आहे, अगदी बरोबर. UPSC आणि MPSC एकाच कलमात आहे, त्याच्यामुळे हे विधान बरोबर असेल, पण आपलं उत्तर नाही, कारण की आपल्याला चुकीचं विचारलं आहे. सो जिथं जिथं ए दिसतं एलिमिनेट झालं. दुसरं, हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य करते. आयोग राज्य शासन आणि केंद्र शासनासाठी कार्य करतो का? सो हे विधान तुम्हाला स्टँड बायवर ठेवावं लागेल, मात्र फक्त राज्य शासनासाठीच करत असते, तुम्हाला माहिती आहे, केंद्रासाठी UPSC असते. दुसरं, या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केंद्र शासन करत असते, नाही. तुमची जर शिफारस केली, आज तुम्ही जे कंबाईन पास झाले, मेन्स पास झाले, तुमची शिफारस केली, तर तुमची नेमणूक कोण करेल? राज्य सरकार. त्याच्यामुळे हे विधान चुकीचं असेल. सो आपल्याला सी उत्तर पाहिजे, आणि बघा सी फक्त तुम्हाला इथंच दिसतं. सो बी आणि सी हे दोन तुम्हाला काय म्हणावं लागेल? चुकीचे म्हणावे लागतील. आणि आयोगाचा अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून. आता बघा, लक्ष द्या पूर्व, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं, इथं तुम्हाला BC पण दिसतंय, ठीक आहे? हा एक आयोगाचा नवीन पॅटर्न असतो की आयोग तुम्हाला एखादं विधान चुकीचं आहे असं भासवते, मात्र ते चुकीचं नसते. आता एक मला लक्षात सांगा की आयोगाचा अध्यक्ष म्हणजे MPSC चा अध्यक्ष आणि सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून होत असतात. मला एक सांगा की जर घटनात्मक दृष्ट्या याकडे बघितलं, यांची नियुक्त्या कोण करतं रे? राज्यपाल करतात. सो त्याच्यामुळे हे विधान पण काय आहे? हे विधान पण काय असेल? चुकीचं असेल. आपल्याला एक्झॅक्टली उत्तर काय पाहिजे होतं? BCD. पण असं ऑप्शन कुठेच नाही, त्याच्यामुळे बी विधान तुम्हाला बरोबर मानावं लागेल. बरोबर म्हणजे हे विधान बरोबर आहे, त्याच्यामुळे आपल्याला उत्तर CD इथं काय करणं होतं? अभिप्रेत होतं. पण इथं CD तुम्हाला दिसतं का? नाही दिसत. मग सर आता यावेळेस या डिलेमामध्ये आम्ही काय करायला पाहिजे? सो यावेळेस तुम्हाला जे बेस्ट वन ऑप्शन देऊन दिलं आहे ते म्हणजे B and C. सो ते तुम्ही त्याला बेस्ट वन माना आणि हेच दोन चुकीचे आहे असं भासवा, मात्र हा प्रश्न आयोग 100% कॅन्सल करेल. सो सध्या तुम्ही उत्तर B आणि C एवढंच ग्राह्य पकडा. नंतर पुढे बघूया. सो असे काही विधानं असतात की जिथे आपण आधीच गेस करू शकतो की बाबा या प्रश्नांबद्दल काय होऊ शकेल. चला पुढे जाऊया. हा, घटनेचे स्रोत. आणि तुम्हाला माहिती आहे की आपण जी पार्लियामेंटरी सिस्टीम घेतलेली आहे ते सर्व ब्रिटनकडून. आणि याने काय विचारलं की कोणतं ब्रिटनच्या व्यवस्थेतून घेतलं नाही. सो समवर्ती सूची हा मुद्दा आपण कुठून घेतला नाही? ब्रिटनकडून घेतला नाही. मग घेतला कुठून? सो घेतला ऑस्ट्रेलियाकडून. तुम्हाला माहिती आहे ऑस्ट्रेलियाच्या संविधान एकच सूची आहे केंद्र आणि राज्यांसाठी. सो त्याच्यामुळे असं म्हणतात की समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतली. सो हा पण आयोगाचा PYQ आहे, मात्र आयोगानं समवर्ती सूची कुठून घेतली एवढं विचारलं होतं. आता आयोगानं याला सेन्स चेंज करून तुम्हाला विचारलेलं आहे, ठीक आहे? सो आयोग काय करतं? असेच प्रश्न विचारतं. सो ओव्हरऑल तुम्हाला एवढंच सांगतोय की आयोगाचा पॅटर्न थोडासा चेंज होतोय, बदलत्या पॅटर्ननुसार अभ्यास करा, जेणेकरून तुम्हाला त्याचा काय होईल? चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणि परत एक तुमच्यासाठी सूचना की आपण संयुक्त गट क साठी म्हणजे येणाऱ्या 5 नोव्हेंबरच्या एक्झामसाठी 299 रुपयात तुमच्यासाठी काय टेस्ट सिरीज लॉन्च केली आहे. त्यामध्ये सर्व फॅकल्टी तुम्हाला त्या पेपरचं एक्सप्लेनेशन पण देणार आहे आणि अनलिमिटेड वॉच टाईम आहे. सो तुम्ही हे टेस्ट सिरीज जॉईन करू शकता, जेणेकरून तुमचा जो कॉन्फिडन्स लेवल असेल आणि अभ्यास असेल तो आणखी चांगल्या प्रकारे बूस्ट होईल. सो थँक्यू सो मच. येणाऱ्या परीक्षांसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा. आणि पात्र विद्यार्थ्यांनी मेन्सचा अभ्यास करायला काही हरकत नाही असं मी म्हणू शकतो. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग.